प्रेक्षकांनो, शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. कोरोना महासाथीमध्ये जेव्हा जगभरासह भारताच्या अर्थव्यवस्थेचं चक्र पूर्णपणे थांबलं होतं, तेव्हाही शिवारात राबून याच बळीराजाने अर्थव्यवस्थेला चालना दिली होती. डिजिटल प्रभातवर आज आपण उभ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या अर्थकारणाला गती मिळावी, त्याला योग्य दिशा मिळावी यासाठी अर्थपूर्ण अशी चर्चा करणार आहोत. मागील भागात आपण शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्न वाढीच्या संधी याबाबत चर्चा केली होती. आजच्या भागात आपण आधुनिक जगात शेती करताना यांत्रिकीकरणाचं महत्त्व या विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रेक्षकांनो, मुकुंद इंजिनियर्स 1979 पासून शेतीविषयक यंत्रसामुग्रीच्या क्षेत्रात अग्रेसर असलेलं नाव आहे. 1979 ते आज 2023 या 44 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून झालेले बदल अनुभवलेले आहेत. या अनुषंगाने शेती, शेतीविषयक मनुष्यबळ आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बदलाचे ते साक्षीदार आहेत. जसं मी म्हटलं तुम्हाला की आजचा आपला विषय आहे आधुनिक जगात शेती करताना यांत्रिकीकरणाचं महत्त्व. या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत मुकुंद इंजिनियर्सचे नरेश मेघानी सर आणि हरिहर मेघानी सर. सर, तुमच्या दोघांचंही स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. नरेश सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे. गेल्या 44 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात, तर जे काही आधुनिकीकरणाचे, यांत्रिकीकरणाचे जे काही बदल झालेले आहेत, तर या बदलांचे काही टप्पे तुम्हाला सांगता येतील का? मी वयाच्या 14 वर्षापासून दुकानात जात आहे. तेव्हा मी त्या परिसरात कसे रस्ते होते, कशी लोक वाहनं घेऊन यायची, गावोगावी कशी म्हटलं बैलगाडीने जायचं, ते मी काळ पाहिलेला आहे. पूर्वी चालायचे डिझेल इंजिन्स, त्यानंतर त्याला लागणारे फुटवॉल्स, पाईप्स, बेंड्स, कपलिंग्स, ऑइल, डिझेल आणि काही शेतकऱ्यांना हे उपकरणं कशी चालवायची हेही माहीत नव्हतं. तर त्यासाठी आम्ही माणसं नेमली होती की गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना ॲड्युकेट करून त्यांना शिकवून कसं चालवायचं, कसं हेड मोजायचं, हे सगळं त्यांना पॅरामीटर शिकवून मग आम्ही ते इंजिन तिथे पोच करून त्यांना चालू करून द्यायचो. आता शेतकरी एवढे हुशार झाले आहेत की ते आम्हाला शिकवते. माझ्या वडिलांनी पाहिलं की पुण्याच्या जवळपास शेतीचे उपकरणं विकणारे, डिझेल इंजिन, पंपसेट विकणारे लोक फार कमी होते, मोजके दुकानं होते. बाबांनी सांगितलं मला की आपण शेतकऱ्यांचं चांगलं करण्यासाठी आपण शेतीचे उपकरणं विकायला सुरुवात केली पाहिजे. तेव्हापासून आम्ही शेतीचे उपकरणं, इंजिनं, पंपसेटं, मळणी यंत्र पण आम्ही विकत होतो, अजूनही विकत आहे. ह्याच्या पुढे आधुनिक पद्धतीचेही उपकरणं विकणार. 1979 ते 1990 पर्यंतचा काळ खूप अवघड होता आम्हालाही, शेतकऱ्यांनाही, कारण ट्रान्सपोर्टेशन इझिली अवेलेबल नव्हत्या, उपकरणं उपलब्ध नव्हते, बुकिंग करून मागून घ्यावे लागायचे, मटेरियल्स रेडी स्टॉक नसायचं. पण तो काळ आत्ता नाही आहे, पण तरी ते आम्ही डिफिकल्ट टाईम फेस केला होता. आम्हाला हेड मोजायची मशीन्स नव्हत्या, आम्हाला आउटपुट माहीत नव्हतं. आम्ही फक्त एवढंच मोजायचो की 5 एकर शेतीला 5 HP चा पंप द्यायचा असं आमचं कॅल्क्युलेशन्स होतं. पण आता 2 एकरात पण 5 एकर शेती एवढं काम आता काढता येतो आहे. पूर्वी शेतकऱ्यांची मुलं शेती करायला खूप तयार होते, उत्साहाने काम करायचे. शेती केल्यानंतर त्याच्या मालाचे पैसेही त्यांना मिळायचे खूप, त्यांना अन्न फेकून द्यायची गरज पडत नव्हती. नंतर डिटोरेट होत नव्हतं, मार्केटयार्ड झाले, माल स्टॉकला ठेवायला जागा झाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप आनंद होता आणि त्यांना त्यांचे पैसे मिळत होते, मोबदला मिळत होता. पण जसं पॉप्युलेशन वाढत गेलं तसं लोक ठिकाणी वाढत गेली, शेती आउटस्कर्ट्सला गेले, मग मालाला पैसे न मिळणं ह्या कारणामुळे शेतकऱ्यांची मुलं शेतीचं सोडून दुसरीकडे व्यवसायाला, कामाला जायला सुरुवात झाली. त्यामुळे हा जो दशक होता 90 ते 2000 त्यात भरपूर लोकांनी कमी शेती केलेली. त्या टायमाला आम्हाला सगळ्यात जास्त खूप सपोर्ट केला होता तो किर्लोस्कर इंजिन्स आणि कॉमेट इंजिन्स. त्यांनी आम्हाला वेळेवर ते सगळी यंत्रणा दिली, शेतीचे खुरपणी यंत्र दिले, शेतीचे फवारणीचे पंप दिले. पण आम्ही फवारणी यंत्र करत नाही, पण ते त्यांनी आम्हाला दिले होते ठेवायला विका म्हणून, पण ते फवारणी आम्हाला पटत नव्हते मग आम्ही विकत नव्हतो. आम्ही डिझेल इंजिन्स, लो हेडवर चालणारे, हाय हेडवर चालणारे, लिस्टर टाईप इंजिन्स, किर्लोस्कर इंजिन्स आणि कॉमेट इंजिन्स बऱ्यापैकी प्रमाणात आम्ही विकत होतो. त्या काळात डिझेल इंजिनच सगळ्यात जास्त खपायचे. पॉवर नसल्यामुळे शेतकऱ्यांना तो त्रास होताच.
90 ते 2003 फेज सगळ्या शेतकऱ्यांना सहज मिळायला लागलं. त्यांनी शेती करायला सुरुवात केली इलेक्ट्रिक पंपांवर. आम्ही त्यांना द्यायचो कपल्ड पंपसेट्स आणि मोनोब्लॉक पंपसेट्स. मोनोब्लॉक पंपसेटने कपलच्या मेंटेनन्सचं काम काढून टाकलं, त्यामुळे मोनोब्लॉकचे पंप फार 250 फुटापर्यंत हायस्पीड टेक्नॉलॉजी आल्यामुळे भरपूर लांबपर्यंत एकच पंपाने मॅक्सिमम शेती करता येईल असं त्यांनी डिझाईन करून दिलेलं पंपसेट. तेव्हा खरी टेक्नॉलॉजी 1990 पासून जी सुरू झाली ती 2000 पर्यंत त्यांनी अख्ख्या शेतीचे पंपांची डिझाईनच बदली करून टाकली. तो काळ होता, तो क्रांती काळ होता. जी गरज होती काळाची ते कंपन्यांनी करून दाखवले आणि हे शक्य झालं भारत सरकारच्या MSEB ने जागोजागी थ्री फेज कनेक्शन इझिली शेतकऱ्यांना उपलब्ध आणि कमी दरात उपलब्ध करून दिल्यामुळे इंजिन असेल त्या काळात कमी झाला होता. आता खूप सुंदर सुंदर बदल झालेले आहेत. आता डिझेलचंही चलन चालू झालं आहे, पॉवरचंही चलन आहे, सोलरचंही आहे आणि विंडमिलचंही चलन आहे. जे मोठे शेतकरी आहेत ज्यांच्या शेताच्या शेवटीला डोंगर आहेत त्यांनी तिथं विंडमिल अगदी 3-3, 4-4, 5-5 लाख रुपयापासून सुरुवात केली. त्यात गव्हर्नमेंटनी त्यांना खूप सबसिडी दिल्यात असं करून त्यांनी उभारले आहेत. त्यानंतर सोलर पॉवरचे कामं आम्ही केलेले आहेत. यवतमाळ आम्ही 2 पंप इन्स्टॉल केले आहेत, त्यांचे रिझल्ट एवढे सुंदर आहेत. फक्त पावसाळ्यात त्यांना ते बोरचे पंप पाणी कमी मारतात. अदरवाईज आत्ताची टेक्नॉलॉजीप्रमाणे शेतकरी हा म्हणतो मी एकदा इन्व्हेस्ट केलेला पैसा हा मला 10 वर्षापर्यंत फ्री पॉवर पाणी देत आहे. सो दिस टेक्नॉलॉजी इज अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी. 2000 ते 2010 मध्ये खूप क्रांती झाली, खूप डेव्हलपमेंट झाल्या. ट्रॅक्टर्स आले, मळणी यंत्र आले, लो व्होल्टेज चालणारे पंप आले, हाय डिस्चार्जचे पंप आले. 5 पंप 50 लिटर पाणी मारणारा पण आला. 5 पंप 1 लाख लिटर पाणी मारणार तासाला पंप कंपन्यांनी डिझाईन करून दिले. ती क्रांतीने खूप पॉवर सेविंग झाली आणि खूप 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 ठिकाणी खूप चांगले चांगले पंप आम्हाला देण्यात आले. डिम लाईटला जो पंप 50 लिटर पाणी मारायचा, फुल व्होल्टेजला तोच पंप 1,25,000 लिटरपर्यंत पाणी मारणार पंप आम्ही स्वतः स्टडी करून डिझाईन केलेले आहेत. सिलेक्शनला आम्हाला पुण्यात तरी कोणी तोड नाही अशा प्रकारचे पंप आम्ही सिलेक्ट करून देत आहोत. आम्ही हायेस्ट पंप विकला 50 HP चा अमरावतीत, ज्याला हेड आहे 150 फुटाचं आणि 1 तासाला त्याला पाणी आहे 3 लाख लिटर. हे सिलेक्शन माझ्या मुलांनी हरिहरनी करून अमरावतीला पोच करून दिले आहेत मुकुट बनला. असे 3 पंपसेट आम्ही बसवले होते कोळशीच्या खदानात आणि ते पंप अजूनही अद्याप चांगले चालू आहेत. 2000 ते 2010 काळात कंपन्यांनी हंडी पंप म्हणून एक चांगले श्रेणीचे पंप बनवलेत, ज्या पंपांना मिक्स फ्लो आणि रेडियल फ्लो असं श्रेणीत विभाजन करता येईल. तर हंडी पंपाने जवळजवळ शेतकऱ्यांना दुप्पट डिस्चार्ज देणारे पंप कमी व्होल्टेजवर चालणारे डिझाईन करून दिले आहे. हा खरा बदल कंपनीने सबमर्सिबल पंपात 2000 ते 2010 काळात करून दाखवला आहे. खरोखरच नरेश सर, तुम्ही जे काही हे टप्पे सांगितले तर जो बदल झाला तो डोळ्यासमोर उभा राहिलाय आणि तुम्ही तर या बदलाचे साक्षीदार आहातच. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की शेती हा प्रचंड मेहनतीचा व्यवसाय, त्याच्यात मोसमी पाऊस बेभरवशाचा तर मोबदल्याची हमी देखील बरेचदा राहत नाही आणि यामुळे जो तरुण वर्ग आहे तो कुठेतरी शेतीपासून दुरावलेला आपल्याला दिसतोय. मात्र जर आपण कोरोना नंतरचा काळ पाहिला तर जी यंग जनरेशन आहे, जी तरुण पिढी आहे, ती शेतीकडे पुन्हा वळते. तर याचा काही अनुभव तुम्ही सांगाल का, किंवा यांत्रिकीकरणाची जी टेक्नॉलॉजी आहे आता नवीन टेक्नॉलॉजी, तर त्याचा कितपत वाटा आहे यंगस्टर्ससाठी किंवा यंगस्टर्सना शेतीकडे ओढण्यासाठी? खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही, थँक्यू. तर ह्या प्रश्नाचं उत्तरचं फर्स्ट स्टेप असं आहे की आपल्याला समजावं लागेल की शेतकऱ्यांचे मुलं शेती का करत नव्हते. तर शेतकऱ्यांचे मुलांनी शिक्षण थोवून IT कंपनीमध्ये जॉब्स लावून घेतले. त्याचं कारण असं होता की मोठी शेती त्यांचे मोठे परिवारमध्ये विभाजन केलेली गेली होती. समजा एका मोठ्या शेतकऱ्याची 100 एकर शेती असेल, त्याचे 4 मुलांना शेती डिवायडिंग होऊन विभाजन होऊन 25-25 एकर फक्त जागा मिळाली. म्हणजे जे उत्पादन एका परिवाराला 100 एकरमधनं मिळायचं ते आता फक्त 25 एकरात मिळायला लागलं आणि त्यांना ते पुढचं व्हिजन समजलं की त्यांचे 2-4 मुलं झाले की परत हे 25 एकरची शेती फक्त 5-5 एकरच मिळणार, त्यात उत्पादन तेवढं होणार नाही. त्याचा अर्थ त्यामुळे ते ती सोडून IT मध्ये शिफ्ट झाले. IT मध्ये किंवा पुणे सिटीमध्ये जॉब करायला लागले. आपली शेती सोडून आईवडिलांचं जे बिझनेस होता शेती ते सोडून दुसऱ्यांचे बिझनेस IT मध्ये लावून गेले. त्यानंतर 2000 ते 2020 काळात शेती ओव्हरऑल कमी होत गेली.
पण 2020 मध्ये जेव्हा या जगांनी लॉकडाऊन बघितलं तेव्हा सगळ्या आय टी कंपन्या बंद झाले, पण शेतकऱ्यांचे जे कष्ट आहेत त्यांना व्हॅल्यू मिळायला लागली. लोकांना समजायला लागलं की शेतीमुळे हा जग चालत आहे. आपलं इंडियाचं 75% रेव्हेन्यू शेतीमुळे येतो. आणि जेव्हा हा एड्युकेशन आणि शेती हे मिक्स होऊन स्मार्ट शेती व्हायला लागली तेव्हा त्याचं उत्पादन जास्त होऊ शकतो. जे आजच्या काळात 5 एकरात शेती होते ते पूर्वीच्या काळात 100 एकरचं उत्पादन काढू शकते. त्याची व्हर्टिकल फार्मिंग आणि हायड्रोपॉनिक्सचे एड्युकेटेड शेतकरी जे युजेज करतात त्याचं फायदा त्यांना समजायला लागला. आणि 2020 नंतर जेव्हा अख्खा जग लोकांना नोकऱ्या सोडायला लावायचं, जेव्हा जिथं लोकांचे जॉब सुटायचे तिथं शेतकऱ्यांनी लोक हायर केले आणि त्यांना तिथं शेतकऱ्यांनी लोकांना हायर करून उत्पादन वाढवलं. 2020 ते 2023 हा 4 वर्षात 40 वर्षासारखं चेंज झालेला आहे. एड्युकेटेड लोक शेती करायला लागले तर तरुण शेतकरी खूप समाधानी दिसतात शेती करून. ते त्यांच्या आईवडिलांबरोबर येतात आणि त्यांच्या आईवडील आम्हाला सांगतात की तरुण शेतकऱ्यांचं जेव्हापासून एंट्री झाली आहे शेतीमध्ये त्यांना भरपूर चेंजेस दिसायला लागलेत. मल्टी क्रॉप फार्मिंग, हायड्रोपॉनिक फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग हे इंट्रोडक्शन केल्यापासून त्यांना भरपूर आउटपुटमध्ये फरक दिसायला लागला. त्याच्याबरोबर ते जोडधंदा पण करायला लागले. ज्याचे मोठी शेती आहेत ते त्याच्याबरोबर पिठाचे गिरण्या, कुट्टीचा व्यवसाय आणि मत्स्यशेती ते सगळं पण सुरुवात केली आहे त्यांनी. त्यांनी त्यांना एक्स्ट्रा इन्कम भेटते आणि ते पैसे त्यांच्या परिवारासाठी समाधानी असतात. त्यामुळे ते गेट अन ॲडव्हान्टेज ऑफ एक्सपँडिंग द बिझनेस. त्यांना एक्सपोर्टचा विचार यायला लागला आहे आणि जे सगळ्यात बेस्ट फ्रुट्स, सगळ्यात बेस्ट व्हेजिटेबल्स असतात ते एक्सपोर्ट करतात आउट ऑफ इंडिया, ज्याची त्यांना व्हॅल्यू 10 पटपेक्षा जास्त भेटते. कम्पेअर्ड टू इंडियन जे आपलं मार्केटमध्ये जातं त्यापेक्षा जास्त आउटपुट त्यांना विदेशात एक्सपोर्ट करून भेटतो. तरुण शेतकरी तयार असतात, ते पाण्याची सोय करतात, ते बोर पाडतात. जिथं 1 बोरची गरज आहे ते प्लॅनिंग ठेवून 2 बोर करतात. ते रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात, ज्यांनी जे एक्सेस पाऊस जे वेस्ट होते ते परत जमिनीच्या आत ग्राउंड वॉटर रिसायकल करतात. त्यांनी ते जेव्हा पावसाची गरज असते आणि पाणी नसतो तेव्हा हे रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाला येतो. ते शेततळ तयार करतात आणि जिकडे जे एक्स्ट्रा रेन वॉटर जमा होतो ते त्या तळात जमा करून उन्हाळ्यात कामाला वापरतात. पंप सिलेक्शन पहिलं एक खूप मोठं क्रायटेरिया होता. जर समजा चुकीचा पंप चुकीच्या ठिकाणी गेला, जास्त हेडचा पंप कमी हेडवर गेला तर पाणी खूप कमी मारतो. हे शेतकऱ्यांच्या मुलांना प्रॅक्टिकल अनुभव आहेत, त्यामुळे ते ऑनलाईन यूट्यूबवरती गुगलवरती रिसर्च करून तयार होऊन येतात की त्यांचा हेड किती आहे, त्यांना पाणी किती लागणार आहे, सीझनच्या टायमिंगला किती पाण्याची गरज असेल तेव्हाही हा पंप चालला पाहिजे. त्यांना सगळे पॅरामीटर्स लक्षात असतात की किती वोल्टेज आहे, किती पाण्याची गरज आहे, कुठला गव्हाला किती पाणी लागणार आहे, ज्वारीला किती पाणी लागणार आहे आणि कुठल्या क्षेत्रात किती पाण्याची गरज आहे ते सगळं प्लॅनिंग करून येतात. ते म्हणतात की वर्षाच्या शेवटीला आपल्याला एवढं उत्पादन पाहिजे, त्यासाठी एवढं पाणी लागणार आहे, त्याची तयारी करून ठेवतात. ते गिव्ह प्रायोरिटी टू पाणी, पाण्याची ते प्रायोरिटी ठेवतात की पाण्याशिवाय शेती होणार नाही हे त्यांना ब्रह्म माहिती आहे. तरुण शेतकरी स्मार्ट वर्ककडे लक्ष देतात आणि त्यांना माहिती आहे की जे जुन्या काळाचं मोठं 15 HP डिझेल इंजिन होतं ते आजच्या काळाचं 5 HP डिझेल इंजिन थोडं काम करू शकतो. पण त्यांना हेही माहिती आहे की पुढच्या काही वर्षांनी सोलरची खूप गरज पडणार आहे. जसं जसं शेती त्यांची वाढत जाते तसं तसं ते सोलरकडे वळत जातात आणि इन फ्युचर सोलर पंपच सोल्युशन आहे हे त्यांना माहिती आहे. पुढच्या 10-15 वर्षात आपण हे प्रॅक्टिकली विटनेस करणार आहोत. मोठे कंपन्यांबरोबर बोलून, किर्लोस्करशी बोलून 5 HP सिंगल फेजवरती चालणारे पंप डेव्हलप केलेत. जे 3 फेज ज्या शेतीत 24 तास नसतो तिथं सिंगल फेजवरती डिम लाईटवरती आपले पंप चालतात आणि प्रचंड पाण्याचं उत्पादन देतात. 10 वर्षाच्या काळात आम्ही पाहिलंय की इलेक्ट्रॉनिक्सनी खूप डेव्हलपमेंट केलेली आहे. जे पूर्वी मॅन्युअल स्टार्टर वगैरे पंप चालू करायला लागायचे त्याला हे सॉफ्टवेअर अपडेट करून त्या स्टार्टरच्या शेजारी लावून त्या पंपांना मोबाईलनी कंट्रोल करायची सुविधा झालेल्या आहेत. त्यात मोबाईलचं एक सिम कार्ड टाकलं, तुम्ही कुठल्याही प्रांतात असू द्या तुम्ही आपल्या शेतावरती ते सिग्नल पाठवून मोबाईल थ्रू तो पंप ऑन ऑफ करू शकता. कोल्हापूरला असून आपण पुण्यात पंप चालू करू शकतो. हे एक ब्लेसिंग आहे, हे सुख आहे. 2023 तरुण शेतकरी स्मार्ट वर्ककडे लक्ष देतो, जास्त कष्टपेक्षा जास्त बुद्धीचा वापर करण्याकडे लक्ष देतो. मोबाईल स्टार्टरचा वापर करून जिथं 1/2 किलोमीटर चालत जाऊन शेतीत
स्टार्टर चालू बंद करावं लागायचं. आता फक्त एक फोन कॉल केलं की पंप ऑटोमॅटिक चालू होतो आणि पंप ऑटोमॅटिक बंद होतो, याचं फायदा घेत आहे. आणि तरुण शेतकरी हा विचार करतो की जिथं पहिलं 15 माणसं लागायचे शेतीसाठी, आता फक्त 2 माणसं तेवढी शेती करू शकता. त्यासाठी ते ट्रॅक्टर घेतात, ट्रॅक्टरच्या पाठीमागे ऑल्टरनेटर लावतात, ऑल्टरनेटर लावून शेतीचे पंप चालू करतात. जिथं लाईटचा प्रॉब्लेम आहे, जिथं पॉवर कटिंग असते, जिथं 3-phase उपलब्ध नसतो, तिथं ते तोच ट्रॅक्टर शेतीसाठी पण वापरतात आणि तोच ट्रॅक्टर वरती ऑल्टरनेटर लावून लाईट पण तयार करतात. हे स्मार्ट वर्कमुळे त्यांना वर्षाच्या शेवटीला भरपूर फायदा दिसून येतो. त्यांना जेव्हा ते प्रॉफिट रिअलाइज होतो तेव्हा त्यांना शेती सोडायची इच्छा होत नाही. त्यांना हे लक्षात येतो की दुसऱ्यांसाठी कष्ट करण्यापेक्षा आपली धरतीवरती कष्ट करायचं, आपली शेतीवरती कष्ट करून प्रॉफिट पण घ्यायचं आणि आपली जागा पण सांभाळायची. तुम्ही विचार करा, अर्धा अर्धा किलोमीटर लांब शेती असते, अर्धा किलोमीटर चालत जाऊन दर रोपाला पाणी देणं, फवारणी मारणं कष्टाचं काम असतो. त्याच्यामुळे ड्रिप इरिगेशन हा खूप सुंदर इरिगेशनचा प्रकार आहे, ज्यांनी एकेका रोपाला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी भेटतो आणि पाण्याचा दुरुपयोग पण होत नाही, पाणी बाहेर वेस्टेजही होत नाही पाण्याचं, आणि रोपाला पाणी आणि पोषण भेटतो. जसं आता आपल्याला हरिहर सरांनी सांगितलं की तरुण पिढी चालली आहे शेतीकडे वळते, पण जर आपण पाहिलं तर शेतीत काम करणारं मनुष्यबळ आहे ते कुठेतरी घटत चाललंय, हे वास्तव आहे. तर माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की भविष्यातील शेती नेमकी कशी असेल आणि शेती बाबतीत, मनुष्यबळाच्या बाबतीत वर्तमानात शेतीमध्ये काय बदल झालेत? जसं शेतीचे उपकरणं डिझेल इंजिन पंपसेट्स कंपन्या बनवतात, त्यांनी आता एक रसाचं मशीन बनवायला सुरुवात केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेती करून ऊस पिकवून ऊस शुगर कारखान्याला देऊन राहिलेलं ऊसाचं काय करायचं, ते त्यांनी घेऊन रसवंती मशीन्स घेऊन त्यातनं ज्यूसचं बिझनेस उभारून स्वतःला खूप पैसे कमवायचे असं ठरवलेलं आहे. त्यामुळे आत्ताची पिढी खूप हुशार आहे, ते म्हणतात इंडस्ट्रीमध्ये जाऊन देण्यापेक्षा दुसऱ्यांनी कमवण्यापेक्षा आपण का नाही करावं. माझे कोकणातल्या मित्रांनी सुपारीची झाडं लावलेत, नारळाची झाडं लावलेत, हे जे आहेत हे एंड प्रोडक्ट्स मशनरी आमच्याकडनं घेऊन मँगो झाला, मँगो पल्प काढून त्याची प्युरी करून ॲगमार्क घेऊन पॅक करून परत एक्सपोर्ट करण्यापर्यंत सगळं काम आजकालच्या तरुण शेतकऱ्यांनी केलेलं आहे. हॅट्स ऑफ टू दिस यंग जनरेशन ॲग्रिकल्चरिस्ट. आधुनिक शेती करणं आजकालच्या शेतकरी पोरांनी नवीन पद्धतीने बिझनेस सुरू केला आहे, त्यामुळे आम्ही उत्पादन करायचं आणि दुसऱ्यांनी विकून त्यात पैसे कमावणे, त्यापेक्षा आम्हीच प्रोसेस करून त्या प्रोडक्टला एक्सपोर्टपर्यंत नेऊ असं त्यांचं आता नियोजन सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनी माझ्या सुपारीची झाडं लावलेत, कोकणचे शरबत त्यांनी बनवायला सुरुवात केली आहेत, आम पापड बनवायचे बिझनेस सुरू केले आहेत, आंब्याची कोई वेगळी करायची मशीन आणि त्याचं पल्प करून प्रिझर्वेटिव्ज न घालता एक्सपोर्ट आणि इंडियन मार्केटला पॅक करून तयार करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ही जी पद्धत आहे, पैसे जे दुसरे आपल्या शेतकऱ्याकडनं कमवतात ते शेतकऱ्यांनी स्वतःच करून करायचं ठरवलेलं आहे. हे बदल मला आत्ता दिसतोय. दिस इज इन द पिरियड ऑफ अराउंड 10 to 12 इयर्स. ह्या 10-12 वर्षात एक्सपोर्टचा जो मटेरियल आहे तो ह्याच शेतकऱ्यांनी सगळं सांभाळलेलं आहे. कसं ग्राइंड करायचं, पिठाची गिरण्या टाकल्या आहेत, कसं धान्य ग्रेड करायचं, त्यातनं कचरा कोंडी करायचं यंत्रणा आमच्याकडनं घेतलेल्या आहेत, डी स्टोनर्स मशीन आमच्याकडनं घेतलेल्या आहेत, त्यांनी साळी भरडायचं मशीन बनवलं आहेत आमच्याकडनं घेतलेले आहेत, त्यांनी एंड प्रोडक्टसाठी जे फिनिश प्रोडक्ट लागण्यासाठी जे काय लागलं ते शेतीची जागेला यूज करून आमच्याकडनं मशिनरी घेऊन ते डेव्हलप केलेलं आहे. आमरस पोळ्या करणं, पापड बनवणं, पहिलं डाळ बनवणं, एका डाळीची 2 तुकडे करणं, त्याला पावडर करणं, त्यात वस्तू मिक्स करून घरातल्या लोकांनी मिळून किंवा एखादे 2 लोक हेल्प म्हणून माणसं घेऊन हे सगळं प्रोडक्शनचं काम त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यांना माहिती आहे की शेतकरी घेतो, बनवतो, विकतो, दुसरे लोक त्याचं प्रोसेस करून पैसे कमवतात, तर आपण का नाही. आपल्याकडे मनुष्यबळ कमी असलं तरी आपण ते प्रोसेस करून मोठे होऊ शकतो, ते त्यांनी ठरवलेलं आहे आणि ते करायला लागलेत आणि ते पुढे करतीलही. जेव्हा शेतकरी मित्र आमच्या दारात येतात, आमच्या दुकानात येतात, ते वस्तू विचारतात, त्यांचे प्राइसिंग विचारतात, त्यांना फंड्सची खूप गरज असते, ते विचारतात आम्हाला कोटेशन्स मिळतील का, बँक आम्हाला सबसिडी त्यातनं काय देईल का, गव्हर्नमेंटकडनं काय सबसिडी, सरपंचाचे काय लेटर्स वगैरे घेऊन ते आम्हाला जे काय ॲज पर रूल जे मिळतं ते आम्ही त्यांना पास ऑन करतो. त्यांना इंडियन स्टँडर्ड सर्टिफिकेटचा जो मटेरियल लागतो त्याच पद्धतीने आम्ही त्यांना मटेरियल देतो आणि ते शेतकरी त्याप्रमाणे त्यांना सबसिडी गव्हर्नमेंटकडनं मिळते आणि ते खूप
चांगल्या पद्धतीने बिझनेस करतात. हो, खूप जण आहेत. आम्ही आमचे काही शेतकरी मित्र आहेत जे पावणा डॅमपाशी मी 5-6 ठिकाणी पापडाच्या मशीन्स, शेवईच्या मशीन्स, पाऊच पॅकिंग मशीन्स, वेफर्सचे प्लांट्स आम्ही खूप दिले आहेत. जे बटाटा येतो त्याला तळेगाव बटाटा म्हणतात, तो तळेगावहून येत नाही पण त्याचं नाव तळेगाव बटाटा असतो. ते बटाट्यांनी वेफर्सचा बिझनेस करून एका एका शेतकऱ्यांनी सहजपणे रोजचे 10-10 हजार रुपये कमवलेत असे माझ्याकडे उदाहरणं आहेत. ज्या वस्तू आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना ह्या वातावरणात होत नाहीत ते कोकणात काही वस्तू स्पेसिफिक आहेत जे होतात. फणस झालं, गरं कापायच्या मशीन झाल्या, सुपारी फोडायच्या मशीन झाल्या, सुपारी कट करायच्या मशीन झाल्या, सुपारीचं लेअर करायच्या मशीन झाल्या, हे सगळं मशीन्स आमच्याकडे शेतीसाठी उपलब्ध आहेत. डाळिंबाचं रस काढायचं मशीन्स आमच्याकडे आहेत, लिंबू स्क्वॅश करायचं मशीन्स आमच्याकडे आहेत, कैरी फोडायच्या मशीन्स आमच्याकडे आहेत. हे शेतकरी लोक आमच्याकडनं घेऊन जाऊन अर्ध प्रोसेस करूनही विकतात. धान्य दळण्यासाठी त्यांना पिठाच्या गिरण्याच्या लागतात, तेही ते आमच्याकडनं घेतात. डोमेस्टिक अप्लिकेशनसाठी मिळतात आणि ॲज वेल एज इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठीही मिळतात, जे शेतकऱ्याकडनं कंपनी घेऊन पुढे प्रोसेस करून पॅकिंग करून विकतात. धान्याचं ग्रेडिंग होणं, डिस्टोनिंग होणं, राहिलेला कचरा कोंडा निघायच्या मशीन्स तेही आमच्याकडे उपलब्ध आहेत. बॅक सिलिंग मशीन्स, वेइंग मशीन्स, सगळ्या प्रकारच्या हे कामं करून शेतकरी आज उभा राहिलेला आहे. आमच्याकडे त्याही ग्रामीण मशीन्स आहेत ज्यातनं तुम्ही म्हशी पिळायच्या मशीन्स, दुधाचं मशीन्स, क्रीम सेपरेटर्स, चक्का बनवायच्या मशीन्स याही आमच्याकडे उपलब्ध आहेत. गायींसाठी चारा करण्यासाठी, मशीनसाठी चारा करण्यासाठी कडबाकुट्टीच्या मशीन्स जे इलेक्ट्रिकवर पण चालणार आहेत आणि डिझेलवर पण चालणार आहे आमच्याकडे उपलब्ध आहेत. एक कडबाकुट्टीची मशीन 10 जनावरालाही पुरते आणि मोठ्या साईजची मशीन ज्यांच्याकडे 200-200 जनावर असेल त्यांच्यासाठी पण मशीन्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. 1 टन ते 5 टन कॅपॅसिटीच्या मशीन्सही कडबाकुट्टीच्या आमच्याकडे रेडी स्टॉकला अवेलेबल आहेत. दूध शेतकऱ्यांसाठी जे लागणाऱ्या मशीन्स आहेत मॅक्सिमम ते स्टेनलेस स्टीलमध्ये आणि प्लास्टिक कंटेनर्समध्ये असतात. त्या सगळ्या मशीन्स आमच्याकडे क्लॉक रोटेशन, अँटी क्लॉक रोटेशनच्या सगळ्या टाईपच्या मशीन्स आमच्याकडे रेडी आहेत. शेतकरी हा मनुष्यच आहे, त्याला तेवढीच बुद्धी आहे जी आपल्याला आहे. त्याला सगळं माहिती असतं काय मशीन्स घ्यायची, किती कॅपॅसिटीत घ्यायची, काय प्राईसमध्ये घ्यायची आणि त्याचं लाईफ काय, त्याची वॉरंटी गॅरंटी तो सगळं आम्हाला विचारतो आणि काय झालं अडचण तर आम्ही त्याला वॉरंटी करूनही देत असतो. आम्ही आमचे फोन नंबर्स जे व्हॉट्सअप कॉल वगैरे आहेत ते आम्ही आमचे काही कस्टमर्स ज्यांनी डिमांड केलं त्यांना आम्ही देत असतो. ज्यांना मशीन कशी ऑपरेट करायची समजत नाही आम्ही त्यांना म्हणतो विद इन अ पिरियड ऑफ अराउंड 12 मंथ्स यू कॅन गिव्ह अस ॲट एनी टाईम इन अ डे यू कॅन गिव्ह अस अ कॉल. आम्ही तुम्हाला त्याच्या डेमो फोनवर पण माहिती देऊ शकतो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले असतात तेही त्यांना पाठवून कशी ऑपरेट करायचं शिकवतो. मशीन हे पुढचं युग आहे, मशीनशिवाय शेती होऊ शकत नाही. पूर्वी माणसं वाकून वाकून पेरणी करून मग वाकून ते कापायचं एवढं त्रासही त्यांना होत होतं, ते मशीनने सहजपणे उभ्या रीतीने करता येतो. त्यामुळे आता शेती करणं सोपी झालेली आहे. मी तर म्हणतो शिकल्या लोकांनी इकडे तिकडे न जाता दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा परत शेतीत यावं आणि खूप पैसे कमवावे आणि खूप मोठं व्हावं. सर, माझा पुढील प्रश्न असा आहे की शेतीमध्ये यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून झालेले बदल तुम्ही सांगितले, त्याचं महत्व देखील अधोरेखित केलं, पण जो गावगाड्यातला शेतकरी वर्ग आहे त्यांना अजूनही कुठेतरी विजेचा प्रश्न सतावतोय, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा यावर काय उपाय तुमच्याकडे आहेत? शेतकऱ्याला पॉवरचा प्रॉब्लेम फेस होतोय, त्याला दिवसा सिंगल फेज भेटतंय, रात्रीचं त्याला 3-फेज कनेक्शन भेटतंय. काहींना व्होल्टेजचा प्रॉब्लेम येतोय, काहींना फेजिंगचा प्रॉब्लेम येतो, तरी शेतकरी डिझेल इंजिन लावून, ट्रॅक्टर लावून, डायनामो लावून पॉवर क्रिएट करून त्याची आजची भाग पुरी करतोय. पण दिवसा त्याला सिंगल फेज असल्यामुळे त्याला खूप त्रास आहे. एवढे मोठी शेती करणं सिंगल फेजवर शक्य नसते. तरी कंपनीने आता बदल केलेत, आधुनिक पंप अशी बनवलेत ज्यांना कमी पॉवरमध्ये सिंगल फेजवर असून 3 अस्फॉरपर्यंतचं पाणी देऊ शकतात असे त्यांनी पंप गव्हर्नमेंटच्या पर्सनॅलिटीप्रमाणे तयार करून घेतलेले आहेत. ह्याच्यापुढे सोलर हा शेवटचा सोल्युशन राहणार आहे किंवा विंडमिल, पण विंडमिल खूप महाग असल्यामुळे प्रत्येक शेतकरी अफोर्ड करू शकत नाही. पण सोलरला सबसिडी गव्हर्नमेंटकडनं मिळाली तर शेतकरी हा उभा राहू शकतो. पॉवरचं एक आज तात्पुरतं सोल्युशन असं आहे की काही इंजिनं जे कोल्हापूरला तयार होतात, कॉमेट
हे सगळ्यात चांगला ब्रँड आहे कोल्हापूरचा, जे इंजिनच्या श्रेणीत एक नंबरचं उत्पादन प्रोडक्शन देतो आहे. वजनाला त्याने हलकी इंजिनं बनवलेत, जे शेतकरी बांधवांना उचलून या विहिरीतनं त्या विहिरीत नेता येईल असे त्यांनी बनवलेत. मग ट्रॉली व्हील्स बरोबर बनवलेत आणि ज्या कमी डिझेल कन्झम्पशनमध्ये मॅक्सिमम आउटपुट देऊन अशी त्यांनी सक्सेसफुल इंजिनं त्यांनी डेव्हलप केलेली आहेत. त्यात आम्हाला एकही कंप्लेंट नाही असे त्यांनी उपकरण आम्हाला बनवून दिले आहेत. कॉमेट इज फ्रॉम कोल्हापूर. किरण वासा इज द ओनर ऑफ द कंपनी, इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माय. आणि ह्या इंजिन्सला टेस्ट रिपोर्ट आणि BIS सर्टिफिकेशन सगळं आहे, ज्यांनी ग्रामपंचायतची सबसिडी आणि गव्हर्नमेंट सबसिडीचा फायदा शेतकरी घेतात आणि ते सगळं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण ते पक्क बिल येतो आमचं GST ते टेस्ट रिपोर्ट येतो, BIS सर्टिफिकेशन येतं आणि काय शेतकऱ्यांना 25% ते काय शेतकऱ्यांना 75% सबसिडी भेटते. हे खरेदी करायला शेतकऱ्यांना खूप सोपं जातो. एकमेव हाच इंजिन आहे जो गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे आणि त्याची डीलरशिप आमच्याकडे आहे. तुमच्या दोघांचेही आभार सर, तुम्ही ही महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिली यासाठी. आणि सर, डिजिटल प्रभातच्या माध्यमातून तुम्ही आपल्या बळीराजाला काय संदेश द्याल? पहिलं तर मी शेतकऱ्यांना सांगेन की तुम्ही शेती सोडू नका, नाराज होऊ नका. खूप आहे शेतीत, खूप आहे, पैसाही आहे, नावही आहे, एक्सपोर्टही आहे आणि ह्याच्या पुढे अजूनही यंत्रणा येतील जे कमी बळातही तुम्ही खूप पैसे कमवू शकता. डोंट डायव्हर्सिफाय असेल या फील्डमध्ये. खूप पैसा आहे, खूप मेहनत आहे, खूप नाव आहे. मशनीसाठी आम्ही आहोत. डू कम टू मुकुंद इंजिनियर्स. थँक्यू. मुकुंद इंजिनियर्स, 351 B, शुक्रवार पेठ, पुणे. खरोखरच म्हणजे आपला एक सर्वसामान्य शेतकरी आता स्मार्ट झालाय आणि त्याला स्मार्ट करण्यासाठी तुम्ही जी काही उपकरणं बाजारात आणली आहेत ती आपल्या बळीराजासाठी खूपच फायदेशीर आहेत. तुम्हा दोघांचेही सर पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू. नमस्कार. तर प्रेक्षकांनो, तुम्हालाही आधुनिकीकरणाची कास धरून शेती व्यवसायाचं रुपडं पालटायचं असेल तर मुकुंद इंजिनियर्सशी नक्की संपर्क साधा. तुर्तास रजा घेते. धन्यवाद.